नमस्कार. आज ॲडव्होकेट श्री बापू पोळ यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्याकडून व प्रभागाच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तसेच नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार संजूजी नाईक साहेब, माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, ज्येष्ठ नगरसेवक आनंदजी सुतार साहेब, नगरसेवक अशोकजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही समाजात सामाजिक काम करत असतो. बापू पोळ यांचा वाढदिवस, बापू पोळ यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज आम्ही संजीवन दीपमध्ये वही आणि पेन याचं वाटप केलं. तसेच मदर टेरेसामध्ये जेवण अन्न यांचं वाटप केलं. असेच सामाजिक आम्ही काम करत असतो. तसेच पुन्हा एकदा मी आमचे ॲडव्होकेट श्री बापू पोळ साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना करते. धन्यवाद. बापू पोळ को मैं धन्यवाद करती हूँ. भगवान उसको जल्दी से ठीक कर दे तबियत. बस मेरी यही इच्छा है. आज बापू पोळ, हाँ नमस्कार. आज आमच्या विभागातील ॲडव्होकेट बापू पोळ आणि समाजसेवक यांनी गेले 4 वर्षापासून आमच्या प्रभागात उत्तम लोकांना सेवा दिलेली आहे. आणि आमचे आमदार, स्थानिका आमदार आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 3 वर्षापासून कोरोना काळात भरपूर सहकार्य केलेले, समाजसेवा केलेली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आश्रममध्ये गरजू होतकरू लोकांना जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तक देऊन सकाळी कार्यक्रम केला. आमच्या प्रभागातील सर्व लोकांचा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. बापू पोळ यांचा आज वाढदिवस असल्यानिमित्त त्यांनी वही वाटपचा वही पेन वाटप केलं आणि इथे आश्रममध्ये जेवणही दिलं. आणि त्यांचं कार्य असं सतत चालू असतं हे खूप आम्हाला बघून आनंद वाटतो. त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदाने, सुखाने, समृद्धाने जावं हीच ईश्वराची प्रार्थना आहे. तर बापू पोळ यांनी आपले सामाजिक कार्य यापुढे असेच चालू ठेवू असे सांगितले. नमस्कार, मी समाजसेवक ॲडव्होकेट बापू पोळ. आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब, आदरणीय नवी मुंबईचे प्रथम आमदार संदीप नाईक साहेब, माजी खासदार संजीव नाईक साहेब आणि माजी महापौर सागर नाईक साहेब, ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार साहेब, अशोक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त करण्यात आले. बाजूला आपल्या इथे संजीवन दीप इथे मूकबधिर लोक मुलांची शाळा आहे. इथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आणि त्याचबरोबर प्रेमदान आश्रम येथे अनाथ आश्रमामध्ये जेवण वाटप करण्यात आलं. अशा प्रकारे सामाजिक वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम करण्यात आले. आज वाढदिवसानिमित्त प्रभागातील सर्व लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 16 मधील तात्या तेली यांचा मी लहान असताना तेव्हापासून आशीर्वाद आहे. आणि त्यांचे जे कार्य होतं त्यांचं कार्य पाहून मी प्रभागामध्ये रात्रंदिवस सेवा करत आहे, जनतेची सेवा करत आहे आणि अशाच प्रकारे त्यासाठी सेवा चालू ठेवणार आहे. आणि त्याचप्रमाणे नाईक परिवाराच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करत राहणार आहे. समाज